नमस्कार, मी राम मांगड, रक्ताचे नाते ट्रस्टचा अध्यक्ष आहे. खरोखर मला आज खूप आनंद होतोय की आज जागतिक रक्तदानाच्या दिवशी तुम्हाला एक गोड बातमी देणार आहे. या 18 तारखेला शंकर महाराज मठ जनकवडी इथे महाराजांच्या त्या दरबारात मी माझं 149 रक्तदान करतोय. खरोखर काही गोष्टीची एक वेळ असते, पचिती असते. मी इतके वर्ष त्या रोडवरून जातोय, परंतु कदाचित महाराजांना माझं हे काम खरोखर जे आपण लोककल्याणाकरता जीवनदानाकरता करतोय पसंत आलेलं दिसतंय. त्यांनीच प्रचिती दिली म्हणून तिथल्या ट्रस्टींनी मला बोलवून घेतलं आणि मी हे रक्तदान माझं 149 मी महाराजांच्या समाधीच्या जवळ करतोय. खूप मला आनंद होतोय. पुण्याच्या बाबतीत सांगेल मी की रक्ताचे नाते ट्रस्ट हे फक्त पुण्यात नाही तर 15 राज्य आणि 22 जिल्ह्यांमध्ये काम करत आहे. 50,000 जास्त तरुण या ट्रस्टशी जोडले गेलेले आहेत, परंतु तरी देखील रक्त हे कमीच पडतं. त्याचं कारण आता पहा, लॉकडाऊनमुळं आता जरी ओपन झालंय, शाळा कॉलेजेस बंद आहेत, फंक्शन नाही आहेत आणि बरीच लोक अजून करोनाच्या धसक्यातून बाहेर आलेले नाही आहेत. मग कोणीतरी रक्तदानाला प्रोत्साहन केलं पाहिजे. मी विचार केला की जागतिक रक्तदानाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, 18 तारखेला शंकर महाराज मठामध्ये आपण एक आगळं वेगळं रक्तदान शिबिर ठेवलंय. जवळपास 500 लोक रक्तदान करतील. हो, तुम्ही पण महत्वाचे आहात. या, रक्तदान करा आणि रक्ताचे नाते ट्रस्ट बरोबर वर्षभर मदतीला राहा. या ट्रस्टने बऱ्याच लोकांना आता प्लाझ्मा देखील मिळवून दिलाय. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, जवळपास भारतात 900 रुग्णांना नीट होण्यामध्ये, बरे होण्यामध्ये या ट्रस्टनी मदत केली आहे. शंकर महाराज मठांचा त्यांचा प्लॅन आहे, महिन्याच्या प्रत्येक अष्टमीला ते रक्तदान शिबिर घेणार आहेत. मित्रांनो, महाराजांचे लाखो अनुयायी आहेत. सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे खरंच रक्तदान करा. रक्ताची खूप मोठी गरज आहे. तुमची एक रक्ताची बॅग 3 लोकांना जीवनदान देईल. थॅलिसिमिया असू देत, कॅन्सर असू देत, किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, त्यांना खूप मोठी रक्ताची गरज असते. लिव्हर ट्रान्सप्लांटला तर 20 बॅग लागतात. होय, यांना जीवनदान, नवजीवन तुम्हीच देऊ शकाल. मित्रांनो, रक्तदान करा, रक्तदान करा, रक्तदान करा.